नमस्कार, आज आगस्ती सहकारी कारखान्याची निवडणूक संपन्न झाली. अगदी तालुकाभर मोठ्या उत्साहामध्ये मतदान झालं, सगळीकडे शांततेमध्ये मतदान झालं. परंतु शेंडी बूथला काहीतरी अनुचित प्रकार झाल्याचं निदर्शनास येत आहे. तिथं कुणीतरी मयत व्यक्तीच्या नावानं मतदान केलं अशी तक्रार प्राप्त होती आहे. खरं तर आधी निवडणूक रद्द झाली जुलै महिन्यामध्ये. आजीदादांची एवढी मोठी सभा झाली आणि त्याच दिवशी निवडणूक रद्द झाली. त्यानंतर गायकर साहेब असतील, बाकीचे त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी कोर्टामध्ये औरंगाबादला धाव घेतली आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही निवडणूक लागली आणि निवडणुकीचा आज मतदान झालं. आम्ही सर्व तालुक्यातील जनता उद्याच्या निकालाकडं अगदी डोळे लावून वाट पाहतो आहे, कारण निकाल काय लागणार आहे हे सर्व जनतेला माहीत आहे. शेतकरी समृद्धी मंडळाच्या सर्व उमेदवारांना निर्विवाद बहुमत भेटणार आहे. ही सगळी परिस्थिती असताना शेंडीचा जो प्रकार झाला, तिथं जर मतदान मयत व्यक्तीचं बोगस मतदान झालं आहे, तर त्या अनुषंगानं जो कोणी संबंधित कारवाई अधिकारी जर दोषी सापडला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल कदाचित, किंवा कारवाई करावी, परंतु तालुक्याला वेठीस धरून परत ही निवडणूक घेणं हे काय बरोबर नाही. खरं तर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी परत मतदान घ्या, परत मतदान घ्या, आम्ही उठणार नाही तर आम्हाला उचलून घ्या. मला वाटतंय अशा पद्धतीचं बोलणं त्यांचं बरोबर नाही, किंवा हा ड्रामा करणं सुद्धा बरोबर नाही, कारण याच्या आधीचा त्यांचा जर इतिहास पाहिला, 2002 सालची कारखान्याची निवडणूक जेव्हा 11-11 दोन्ही बाजूला सदस्य निवडून आले, त्यावेळेला झालेला गोळीबार, त्यावेळेला एक मयत झाला, दोन जण घरामध्ये, आजही त्यांची अवस्था काय आहे हा तालुका अजून हे विसरला नाही. मधल्या काळामध्ये मधुकर तळपडे यांनी त्यांची निवडणूक वारंगुशीमध्ये मारामाऱ्या केल्या, त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये सतीश भांगरे बरोबर जामगावात मारामाऱ्या, कोतुळच्या फाट्यावरती मारामाऱ्या, म्हणजे मारामाऱ्या करायच्या तेवढ्या काळामध्ये इकडं तिकडं मतदान सारून घ्यायचं आणि कसं तरी आपलं विजयाचं गणित पूर्ण करायचं. आज सकाळपासून बूथवरती गर्दी होती, सगळ्या बूथवरती इतकी तुडुंब गर्दी, राजूर असेल, कोतुळ असेल, इकडं देवठाण, समशेरपूर, सगळे जे काही पार आदिवासी भागातलं, मग कोहना असेल, जवळजवळ 85% मतदान सगळीकडनं तालुक्यामध्ये झालंय. आणि हे जेव्हा दुपारी यांच्या लक्षात आलं की अरे मतदानाची टक्केवारी खूप झाली आहे, परिवर्तन अटळ आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शेतकरी समृद्धी मंडळाचे सगळेच्या सगळे उमेदवार विजयी होणार आहेत, आणि मग मात्र ह्या बाबांनी राईचा पर्वत केला आणि जोराजोरामध्ये शेंडीमध्ये तांडव केलं. खरं तर मी अशोक भांगरे आणि अमित भांगरेंचं मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी शांततेनं घेतलं, कुठल्याही प्रकारचं दादागिरी दहशतीचं वातावरण तिथं तयार केलं नाही, संयमाने घेतलं, मी मनापासून धन्यवाद मानतो. परंतु तिथली ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का, जर तुमचे कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून जात आहेत, तुम्ही अशा पद्धतीनं गोंधळ करताय, हे तालुक्याच्या जनतेच्या लक्षात येत आहे. खरं तर आज संध्याकाळच्या वार्ताहर परिषदेला मला सामोरं जायचं होतं,
गायकर साहेब आणि बाकीच्या सर्व सहकाऱ्यांना मी सांगितलं होतं, तर निमित्त होतं की सर्व मतदारांचं आभार मानावं की एवढं शांततेत मतदान पार पाडलंय, मनापासून धन्यवाद, आणि आमच्यावरती विश्वास दाखवलाय ते उद्याच्या निकालातून तर दिसन, पण हे मध्येच अशी परिस्थिती तयार झाल्यामुळं परत एकदा जनतेच्या मनामध्ये भीती की परत ही निवडणुका परत लागतायत का काय, परत मतदान होणार का काय, परत निवडणुकांची ही स्थगिती लागते काय, निकाल उद्या लागतोय का नाही। पण मायबाप जनतेला मी नम्रपणे सांगतोय, संयमानं घ्या, शांततेनं घ्या, आणि घाबरण्याची ते बिलकुल काळजी नाही, कारण कोर्टानं दिलेला निकाल आहे, मतदान 25 तारखेला झाला पाहिजे आणि 26 तारखेला निकाल, त्यामुळं उद्या मतमोजणी होणार आहे, जो काही निकाल लागणार आहे तो मतपेटीत बंद आहे, थोड्या वेळात शिंडीवरतून गाडी निघेन, मतपेट्या सगळ्या त्या गाडीमध्ये असतील आणि बंदोबस्तात इथं अकोल्यात त्या पेट्या येतील आणि चांगल्या निगराणीखाली ठेवल्या जातील, आणि उद्याचा मतमोजणीचा कार्यक्रम राहील, सगळ्यांनी संयमानं घ्यायचं आहे। सर्वात महत्त्वाचं पोलीस यंत्रणेला पण आम्ही सांगतोय की उद्या हे परत डाव करतील, परत ती 2002ची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतील, इथं काही मोगलाई लागली नाही, आणि त्यामुळं आज प्रशासनाला फक्त आम्ही सहकार्य केलं शिंडीत एवढा अनुचित प्रकार होऊ नये आम्ही शांत राहिलो, याचं कारण की ही निवडणूक पार पडले, मतमोजणी झाली पाहिजे, उद्याचा निकाल एकदाचा जनतेपुढं आला पाहिजे, आणि म्हणून आजचा दिवस आम्ही संयमानं घेतलाय, उद्याही आम्ही संयमानंच घेणार आहे। परंतु ह्या बगल बच्चांना सांगतोय की सरकार येतील जातील, पण हा दहशतवाद हा अकोले तालुका सहन करणार नाही। तुम्ही दहशतवाद केला म्हणून राजूरच्या जनतेनं तुम्हाला नाकारलं, तुम्ही दहशतवाद केला म्हणून 2019ला अकोल्याच्या जनतेनं नाकारलं, काँग्रेसनं जर मला साथ दिली असती तर अकोल्याच्याही नगरपंचायतीला तुम्ही टिकू शकले नसते, आणि आता कारखान्यामध्ये अशोक भांगरे असतील, गायकर साहेब असतील, मधुभाऊ नवले असतील, सगळेच सगळेच, मग कारभारी उगले, बाकी सगळ्या सगळ्या, म्हणजे डॉक्टर अजित नवले, सर्वजणांनी एकजुटीनं हा लढणार लढला, आणि आज त्यामुळं एवढं सगळं चित्र अकोले तालुक्यात उभं राहिलं। उद्याचा निकाल 100% शेतकरी समृद्धी मंडळाच्या बाजूनं आहे, कारण गायकर साहेबांनी मधल्या काळामध्ये कारखाना चालू करण्यासाठी बाकीच्या सगळ्या संचालकांनी काय खटाटोप केला हे सगळं जनतेला माहीत आहे, म्हणून उद्याचा निकाल जनता संयमानं घेईन, पण त्याबरोबर पोलीस यंत्रणा असेल, सर्व यंत्रणा असेल, उद्या सतर्क राहीन, कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, यासाठी पोलीस यंत्रणेनं खबरदारी घ्यावी, आणि मायबाप जनतेनं आत्तापर्यंत जसा आमच्यावर विश्वास ठेवला तसाच इथून पुढेही ठेवावा। मी तुम्हाला शब्द देतो की मी आत्तापर्यंत जे जे काही बोललो आहे ते मी कृतीत आणीन, आणि तुम्ही जे काही आत्तापर्यंत माझ्यावरती विश्वास ठेवला त्या ऋणातून मुक्त होण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, त्यामुळं परत एकदा सर्व मतदारांचं, तालुक्यातील तमाम मायबाप जनतेचं, सर्व मीडियाचं मनापासून मी आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। खुश खबर आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट, या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार, त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी। एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आमचा पत्ता मोठी वैशाली नगर पंचायत रोड अकोले, प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने।